आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी यश दादा, बहिणी तुमच्याशी खोट बोलले पण माझा जीव धोक्यात आहे. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. हे बा चेटकोबा, तुझा आदेश नसताना तुझ्यासाठी दोन बळी दिल्या मी. तुझ्यासाठी रक्ताचा पाट व्हायला आता शेवटचा मार्ग दाव. त्या मैत्रीला संपवायला, तिच्या त्या आदिशक्तीला हरवायला शेवटचा मार्ग दाव. बा चेटकोबा, आज काय तो निकाल लाव. उपाय गावला, मार्ग दावला. बॉस वहिनी, तुमच्या हातामध्ये स्मार्टफोन बसवलाय का? नाही म्हणजे कोणाला कॉल करायचा असेल, मेसेज करायचा असेल तर हातावरूनच करता काय? काय मार्ग दाखवला? अखेरचा मृत्यू संदेश. आता मरण फेरा चुकणार नाही. मैत्री आणि तिच्या कुटुंबाचा शेवट अटळ हाय. ते काय लिहिलंय ते नीट वाचून घे. काल दगड, ह्यो कोणता दगड आहे? पर योच काल दगड मैत्री आणि तिच्या कुटुंबाच्या मरणाचं कारण ठरल. ह्यो दगड आणायचं कुठून? बा चेटकोबा, तू निशाण तर धावलास पर ह्यो काल दगड आणायचा कुठून? मार्ग धाव, मार्ग धाव. हा दगड घेऊन मैत्रीच्या घरी जायचं. मी यश दादा आणि मैत्री मला घरात नाही घेणार. आईशीकडे जायचंय? करते जाते, मैत्रीकडे जाते. मी जाते पण दगड मला काही करणार नाही ना. तू हा दगड घेऊन गेलीस तर काही नाही होणार, आणि नाही घेऊन गेलीस तर नको. काय
काय करावं लागेल मला? हा दगड तुझ्याकडे ठेव, काय करायचा त्यानंतर सांगते मी. आता गप गुमान इथनं निघायचं. इकडे काय झालंय ता समद इथच इसळायचं. काय समजलीस? तोंड बंद ठेवायचं. तोंड उघडलंस तर चेटूक करून नाहीशी करून टाकेन. चल निघ. बसवणी बसवणी, तुम्ही डॉलीला का सोडून दिलं? सोडलं नाही, उलट अडकवले. आपलं काम झालं की तिचा पण काटा काढू. अरे भद्राय मी, जो नाहीशी करून टाकीन. जे चेटको बा. म्हणजे तुझ्या नाटकाचा असर होतोय तर जसं ठरवलं होत तसच होतय. मला खूप भीती वाटते दादा, त्या दोघांनी मला घरात घेतलंय पण त्यांना जर ह्या दगडा बाबतीत कळलं तर मला खूप टेन्शन येत. डॉली, असं टेन्शन घेऊन कसं चालेल बाळा? तिथे तुझी एक चूक, इथे भद्राचा एक मंत्र. आई आणि मामाकडे जायचंय. नाही नाही नाही, मी काळजी घेईल. तुम्ही सांगा फक्त काय करायचं या दगडाचं. आता मी काय सांगतोय नीट ऐक. तो दगड तुला मैत्रीच्या पर्स मध्ये ठेवायचा. दादा दादा, कुणीतरी आलंय वाटत. मी तुला नंतर कॉल करते. मी तुला डिस्टर्ब तर नाही केलं ना? नाही बाळा, बोल ना. इथे बस, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. मी आईपासून जरा देखील दूर राहू शकत नाही, पण देवाने तुझ्या आईला म्हणजे शोभाजीला तुझ्यापासून कायमच हिरावून घेतलंय. मला वाईट वाटतंय, तुझं दुःख समजू शकते, पण आता जास्त विचार करू नको. आई म्हणते घडायचं असतं ते घडतच, आणि जे नशिबात आले ते स्वीकारायचं. काय झालं? काहीतरी चुकीचं घडतंय. काय चुकीचं घडतंय? तुमची ती बहीण डॉली, तिने काहीतरी माती खाल्लेली दिसते. तो दगड चुकीच्या हाती तर नाही लागलाय ना? असंच काहीतरी वाटतंय. तुमच्या घरची ना एक काही माणसं कामाची नाहीत, माहिती का तुम्हाला? तुमची ती आईस, तो मामा आणि ही डॉली, एकाला पण अक्कल असेल तर त्या दोघांना वर पाठवलं. आता नंबर त्या डॉलीचा, सगळा प्लॅनचा सत्यानाश करून ठेवेल ती पोरगी. मस्त आहे दगड, कोणी दिला? शक्ती, तो दगड मला ना माझ्या एका फ्रेंडनी दिला. तिला असे स्टोन्स कलेक्ट करायची ना खूप आवड आहे. अच्छा, मस्त आहे. हा एकच आहे की अजून आहेत? एकच आहे बाळा, एकच दिला तिने मला.
अजून वेगवेगळे दगड असतील ना तिच्याकडे, मला तिचं कलेक्शन बघायला आवडेल. आपण तिच्या घरी जाऊयात ना. नाही नको, तू तिला आपल्याच घरी बोलव. घरी? हो ठीक आहे, मी बोलते तिच्याशी. शक्ती, मला ना थोडस फ्रेश व्हायचं होतं ग. तू थांबतेस की निघतेस? म्हणजे तू थांबत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण नाही नाही मी निघते. तुला फक्त भेटायला आले होते, तू काळजी करू नको. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. निघते. जिच्याबद्दल मी कधीच चांगला विचार केला नाही, जिच्या डोक्यावरून मायने कधी मनापासून हातही फिरवला नाही, आज तीच एवढीशी लहान मुलगी, तिला माझी काळजी वाटते. डॉली, किती मूर्ख आहेस तू, किती वाईट वागलीस तू आजवर. आणि एवढं कळून सुद्धा आताही तू तेच करतेस. कुठे भेटणारेस हे बाप? आई, तुझ्या फोटोशी असं बोलण्याची वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं. लहानपणापासून तुझ्या अंगा खांद्यावर खेळलो, सावत्र असून कधी सावत्रपणाची भावना नव्हती आपल्या. पण गेल्या काही वर्षात असं काय बिघडलं ग? मी तुला परका झालो का तू मला परकी झालीस? आपल्यात हा परकेपणा का आला, कसा आला, कधी आला याचा विचार करायला लागलो ना की त्रास होतो खूप. तुला खरं सांगू आई, मी आयुष्यात खूप चुका केल्या. एकेकाळी मी आयुष्यात खूप वाईटही वागलो, पण जेव्हा मला माझ्या चुकांची जाणीव झाली तेव्हा मी आई स्वतःला सुधारलं, स्वतःला बदलायचा, स्वतःच्या चुका सुधारण्याचा मनापासून प्रयत्न केला, आजही करतोय. तुझ्या आणि मामाच्या बाबतीत का नाही घडलं असं? गेल्या काही वर्षात तुम्हा दोघांबद्दल मनात प्रेम आदर काही उरलं नव्हतं, तुमच्याबद्दल काही वाटत नव्हतं, पण तरी तरी आज तुम्ही आयुष्यात नाही आहात त्याचं थोडं दुःख होतंय का? असं आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटतंय आई. एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याशी वाईट वागते तेव्हा त्या व्यक्तीबद्दल आपल्याला तसुभरही प्रेम माया लोभ वाटत नाही, पण तीच व्यक्ती जेव्हा ह्या जगातून निघून जाते तेव्हा मात्र आपल्याला थोडा त्रास होतो. कारण त्या व्यक्तीने आपल्याबद्दल कितीही वाईट विचार केलेला असला तरी यश आपण त्या व्यक्तीबद्दल कधीच वाईट विचार करत नाही. मैत्री, मला राहून राहून असं वाटतंय की आईने आणि मामाने जर थोडं स्वतःला बदलायचा प्रयत्न केला असता, स्वतःच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला असता तर आज जिवंत असते ग. अगदी आपल्या बरोबर नाही, पण निदान स्वतःच्या वेगळ्या एखाद्या घरात शांतपणे आनंदाने जगू शकले असत. पण नाही, पैसा, सत्ता या सगळ्याच्या हव्यासापोटी आज काय वेळ आली स्वतःच्या सख्ख्या मुलाला त्रासून त्याच्यामुळे स्वतःचे प्राण गमवावे लागले ना. नियतीच्या मनात जे होत तेच घडलं आपण असं समजू. यश, आपण त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आपल्याला त्यांनी कित्येकदा मारण्याचा प्रयत्न केला, पण आपण त्यातनं बचावलो, कारण आपलं नशीब. या जगात ना सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन बाजू आवरत असतात, आणि त्या दोन्ही स्थिर नसतात. एखादी व्यक्ती जेव्हा सकारात्मकरित्या आयुष्य जगत असते तेव्हा कधी कधी मनात असा नकारात्मक विचार येऊ शकतो, पण त्यावर त्याला मातही करता येते.
पण हेच सतत नेगेटिव्ह गोष्टी सोबत घेऊन जगणाऱ्या माणसाला चुटकी सरशी पॉझिटिव्ह विचार येईलच असं नाहीये. आई आणि मामांच्या बाबतीत सतत हे असंच घडत राहिलं. त्यांनी आपल्या जगात कधीच सकारात्मक गोष्टी बघितल्याच नाही आणि नाही त्यांनी त्या शोधायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्यांना शेवटी मृत्यूला सामोरं जावं लागलं. पटतंय मला तुझं. कधीही कुठल्याही देवासमोर नतमस्तक झाले नाही, मनोभावे हात जोडले नाहीत, ती देवीही त्यांना आज तारू शकली नाही. हो, कारण नियतीच्या मनात तेच होत. नियतीचा रचेता तोच आहे परमेश्वर आणि जर त्याने ठरवलं ना तर त्याला कोणीही विरोध करू शकत नाही. बरोबर आहे तुझं. या सगळ्यात फक्त एक चांगली गोष्ट मला अशी वाटते की टॉलीचे डोळे उघडले, म्हणजे निदान ती परत आल्यापासून तरी तिच्या वागण्या बोलण्यात थोडा फरक जाणवत. तो बदल पूर्णता असावा अशीच माझी इच्छा. सुधरेल सुधरेल सुधरेल. तिच्या आयुष्यात नेगेटिव्ह इन्फ्लुएन्स करणारे हे दोघं निघून गेलेत ना, आपण सुधारू आता तिला. आपण तिला चांगला माणूस, तिला चांगला माणूस म्हणून जगायला शिकव, तिला मदत कर. पोलिसांना कळवलं? कळवलं, मी त्या लोकेशनलाही जाऊन आलो. बॉडीज नाही सापडत. माणूस आयुष्यातनं निघून गेला की नाते संबंध सगळं विसरून त्या फक्त बॉडीज उरतात. कशा सापडतील? आणि त्या नदीचा फ्लो एवढा आहे की यश शांत. डॉली फोन उचल, फोन उचल डॉली. नाही उचलत आहे. पुन्हा लावा. डॉली, काल दगड तिच्या हातात देऊन ना मी खूप मोठी चूक केली आहे. सुचत नाहीये मला, माझं डोकं ना फाट, मला काही सुचत नाहीये. तो काल दगड मैत्रीच्या हातला तर नसेल ना लागला? आणि जर असं झालं असेल ना तर आपला सगळा डाव केर कचऱ्यात जाणार आहे. मला दाट संशय येतोय, तुमच्या बहिणीने नक्कीच काहीतरी माती खाल्ली म्हणून तुमचा फोन उचलत नाहीये. इथे राहून तिथे काय घडतंय कसं कळणार? काल दगड धोक्यात आहे, तुम्हाला तिथे जाऊन बघितलं पाहिजे. डोकं फिरलंय का ग तुझं? कळतंय तुला तू काय बोलतेस? मी परत आलोय हे त्या मैत्री आणि यशला कळलंय. आपल्या घरापर्यंत पोचलेत ते. कसे बसे आपण जीव वाचून इथे आलोय. मी तिथे परत गेलो तर पोलिसांना फोन करतील. आपण आपला जीव मुठीत घेऊन इथे आलोय आणि मी परत जाऊ असं म्हणते. पेडीयस का तू? दुसरा पर्याय आहे का? नाहीये, मला माहितीये. पण त्या मैत्री आणि यशला मला संपायचं आहे, म्हणजे संपायचंच आहे. म्हणून सांगते, म्हणून सांगते, तुम्ही तिथे जा आणि बघा तुमच्या बहिणीने काय घोळ घातलाय तो. बोला. आपण मागे बाजारात गेलो होतो तेव्हा एक फिश टँक पाहिला होता, तो कधी आणायचा? बापरे, कधी कुठला? अग, आपण मागे गेलो होतो तेव्हा बघितलेला. हा, आणो. आणि त्याच्यात ना वेगवेगळ्या रंगाचे मासे आणि झाड लावयात. लावयात? आणि हो, वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगाचे दगड पण ठेवूयात. डॉली तिकडे आहे ना, अगदी तशाच प्रकाराचा. अरे, आत्तूकडे कसला दगड आहे? अग हो, आजच पाहिला. कमाल आहे, तिच्या मैत्रिणीने तिला गिफ्ट केला होता. तिच्या मैत्रिणीला ना दगड जमायची खूप आवड आहे. आत्तू,
तुझ्या मैत्रिणीला बोलव ना आपल्या घरी. कधी येणार तुझी मैत्रीण आपल्या घरी? ही एवढी एक्साइटेड आहे म्हणजे नक्की जगा वेगळा दगड पाहिला हिने. बघू तरी मला कसा येतो दगड. हो, तो दगड खूप युनिक आणि वेगळा आहे. आत्तू, तो दगड दाखव ना आईला. एकदाचा दाखव मला तो दगड. हिची एक्साइटमेंट पाहून मला असं वाटत नक्कीच काहीतरी छान असणार आहे त्या दगडात. दाखव ना मला दगड. वहिनी वहिनी, अगं नॉर्मल स्टोन आहे तो. इतकं काही खास नाही आहे. ते हिमाचलला गेली होती ना माझी मैत्रीण, तिथून तिने आणला होता. मला आवडला तर मला गिफ्ट केला तिने. अगं पण मी विसरलेच अगं वहिनी, कुठे ठेवला होता डाव्या हाताने ते. मी तिथे तुला शोधून वहिनी. हळू दाखवते. हो चालेल. शांत, मीच आहे. डॉली, एवढा विचार नको करूस. खूप त्रास करून घेतेस तू स्वतःला.